नमस्कार मित्रांनो, मी कीर्तिक सादडे KS प्रॉपर्टीजमध्ये आपलं स्वागत करत आहे. जसं आपण आता पाहू शकतो, हा ओपन टू स्काय व्ह्यू आहे आपल्या बेडरूममधनं. त्यानंतर समोर कळवा आणि हे नवी मुंबई आहे. सो ट्रेनही आपण पाहू शकता. आता आपण आलो आहे दादाजी कोंडदेव स्टेडियमला. तिकडनं हा आपला प्रोजेक्ट एक्झॅक्टली याच्या अपोजिटला आहे. आता आपला जो फ्लॅट आहे, मिडल फ्लोअर आहे, त्यासोबतच दोन हायस्पीड लिफ्ट आहेत, त्यासोबत एक स्टेअरकेस आणि ही ग्रँड एंट्रन्स लॉबी आहे आपल्याकडे दिलेली. विद अ कार पार्किंग. आता आपण हा पाहता 750 square feet 2 BHK. तर आपल्याकडे हा मिडल फ्लोअरला आहे, ज्यामध्ये दोन ऑप्शन आहेत 2 BHK. तर आता आपण जसं की हा लिव्हिंग रूम, डायनिंग एरिया, प्रशस्त लिव्हिंग रूम आहे. हा आहे 15x20 तुमचा लिव्हिंग रूम, प्लस आपल्याला ही बाल्कनी स्टँड, मोठी बाल्कनी दिलेली आहे लिव्हिंग रूमलाच, ज्यातनं तुम्ही स्टेडियमचा व्ह्यू हा पाहू शकता इझिली. अगेन समोर सनराईज पॉईंट आहे, एक छान मॉर्निंगला जो सनराईज आहे ते तुमच्या लिव्हिंग रूममध्ये उजेड येतो. आणि हे जे शूटिंग आहे सगळे नॅचरल लाईटमध्ये मी केलेले आहे, कुठेही टाय लाईट ऑन नाही केले. सो डे लाईट तुम्ही पाहू शकता, तुमच्या लिव्हिंग रूममध्येही एक छानसं उजेड आहे. सो हा तुमचा डायनिंग एरियाचा पोर्शन आहे. सोबतच आता समोर पाहू शकता आपण किचन येतो, तर किचनला पण दोन प्लॅटफॉर्म. आता किचन खूप कॉम्पॅक्ट साईजमध्ये येतात, बट नक्की हा तुम्हाला आवडेल बिकॉज ह्याची साईज खूप मोठी आहे. तर मेन प्लॅटफॉर्म तर आलंच, त्यासोबत तुम्हाला सर्व्हिस प्लॅटफॉर्म देखील इथे आहे. फ्रीजसाठी जागा दिलेली आहे, एक छान टायलिंग आणि लॉफ्ट एरिया. इथे तुम्हाला तुमचे काही ॲक्सेसरीज असतील किंवा डब्बे असतील म्हणा, तर ते तुम्ही इथे इझिली ठेवू शकता. तर हा इतका मोठा लॉबी एरिया आता पाहू शकता आपण, जिथे दोन्ही बेडरूम आणि मास्टर बेडरूमला हा रस्ता आहे. आता आपण पाहूया कॉमन टॉयलेट. सो कॉमन टॉयलेटलाही तुम्हाला प्रॉपर फिटिंग झालेले आहे, टायलिंग पाहू शकता, वेस्टर्न टॉयलेट दिलेला आहे. सो आता आजकाल सगळ्यांना आपण पाहताय की वेस्टर्न टॉयलेट हे कंपल्सरी आहे. घरामध्ये कोणी एजेड राहत असतील सो त्यांच्यासाठी हे बेसिकली एक इम्पॉर्टंट झालेलं आहे. आता यासोबतच सर्व्हिस डक, तर इथे सर्व्हिस डकमध्ये आपण आता पाहू शकता लाइटिंग केल्यानंतर इनलेट आउटलेट वॉशिंग मशीनसाठी प्रोव्हिजन केलेली आहे. तर चला तर पाहू कॉमन बेडरूम. तर कॉमन बेडरूमला पण वॉर्ड्रॉप दिलेला आहे, चिल्ड्रन बेडरूम म्हणा तरी 9x10 हा बेडरूम आहे. स्टँडिंग बाल्कनी आहे, अगेन समोर तुम्हाला प्रॉपर स्टेडियम व्ह्यू आहे. त्यानंतर आपण एंटर करतो आहे मास्टर बेडरूमला. सो मास्टर बेडरूममध्येही आपण पाहू शकता वेस्टर्न टॉयलेट आहे, वॉल माउंटेड टॉयलेट बनवलेलं आहे. त्यानंतर हे तुमचं बेडरूम साईज आहे 10x11 किंवा त्याहून मोठी वाटेल नक्कीच तुम्हाला. वॉर्ड्रॉप एरिया वेगळा आहे. अगेन इथेही तुम्हाला स्टँडिंग बाल्कनीचा ऑप्शन दिलेला आहे, जो अगेन स्टेडियम फेसिंगच आहे. ही आहे 18 माळ्याची. आपल्याकडे मिडल फ्लोअरला आलेला आहे हा फ्लॅट, ज्यामध्ये जर तुम्हाला दोन पाहिजे असतील जोडी जोडी 2 BHK, तर ही सेम रेप्लिका ह्याचा इथे अवेलेबल आहे. सो दोन्ही पण तुमच्याकडे ऑप्शन आहे जर तुम्हाला 2+2 BHK घ्यायचं असेल. अदरवाईज सेम फॅमिलीमध्ये कोणी असतील तर त्यांना बाजूबाजूला हवं आहे, तर हा एक ऑप्शन तुमच्याकडे नक्कीच आहे. आता हा समोरचा रोड पाहू शकता, जो साकेत आणि गोडबंदर कालेर कशेळी या रस्त्याला जातो तो इकडनं सिडको बस डेपोपासून. सो सिडको बस डेपो जो आहे हा काही मिनटाच्या वॉकेबल डिस्टन्सवर आहे. त्यातच आता हा तुम्ही लिव्हिंग रूमचा डायनिंग एरिया पाहताय. डायनिंग एरियाला प्रॉपर फिनिशिंग केलेली आहे. त्यानंतर फायर फायटिंगचे सगळे पाईप जे आहेत ते आपल्या प्रत्येक रूममध्ये एंटर्ड आहे. आता एक वॉश बेसिन आहे, मेन प्लॅटफॉर्म सर्व्हिस प्लॅटफॉर्म, अगेन इथे पण लॉफ्ट आहे. सो हा तुम्हाला एक ॲडव्हान्टेज भेटतो लॉफ्टचा. आता खूप ठिकाणी, कमीच ठिकाणी म्हटलं तरी तुम्हाला लॉफ्ट हा ऑप्शन नाहीच आहे, बट आपल्या या प्रोजेक्टमध्ये अवेलेबल आहे. हा जुना कन्स्ट्रक्शन असल्यामुळे आणि त्यामध्ये एक मेन ॲडव्हान्टेज तर हाच आहे की अनटच फ्लॅट आहे, ना कधी रेंटलला दिला आहे ना कधी काही ओनर येऊन राहिले. सो फर्स्ट ओनर तुम्ही, म्हणजे सेकंड ओनर तुम्ही राहाल, इन्व्हेस्टरचा हा इव्हेंट आहे, युनिट आहे बेसिकली. सो ही डे लाईट तुम्ही पाहू शकता. जर प्राइसिंगचं म्हणाल तर तुम्हाला मी प्राइसिंग जी आहे याची ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेज आहे 2 BHK, जो आहे 1.35 crore rupees, ज्यामध्ये आपण नेगोशिएट करू शकतो विथ अ कार पार्क आहे ऑन टेबल बसून. जर तुमचं पेमेंट मोड काय आहे त्याच्या बेसिसवर डिपेंड करतं. सो अगेन इथे ही स्टँडिंग बाल्कनी आणि जे मी स्टार्टिंगला व्ह्यू दाखवलेला तो व्ह्यू आता तुम्ही या खिडकीतनं पाहू शकता.